नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर संग्राम पाटील मी इंग्लंडमध्ये मेडिकल फील्डमध्ये कन्सल्टंट आहे मित्र हो कोविडमधून आता भरपूर लोक बाहेर आलेले आहेत आणि अजूनही जसं संक्रमण वाढतंय आता आपल्याकडे फेज थ्रीमध्ये कम्युनिटी फेजमध्ये आहे त्यामुळे बहुतेक लोक याने संक्रमित होतील तुम्ही माझे व्हिडिओ जर बघितले असतील सुरुवातीचे तर मी त्यात म्हटलो होतो स्पष्ट की ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत बहुतेक लोकांना कोविडचं संक्रमण होईल असं मी त्यावेळेला बोललो होतो चार पाच महिन्यापूर्वी तर आता ती परिस्थिती आलेली आहे की बहुतेक लोकांना हे संक्रमण पसरेल समाजामध्ये आणि ते बाहेर येतील बहुतेक म्हणजे मोस्ट लोक बाहेर येणारच तो नियमच आहे कोविडचा तर त्यामुळे कोविडनंतर काय याबद्दल मी एक खरं तर दोन व्हिडिओ बनवले आहेत लॉंग कोविड नावाचा एक आणि नुकताच मी एक याची कारणं काय आहेत कशामुळे हे लक्षणे येतात याबद्दल एक पोस्ट केला आहे आता हा जो व्हिडिओ आहे हा या लक्षणांचं थोडंसं स्पष्टीकरण आणि त्यावर काय केलं पाहिजे कुठल्या कुठल्या लक्षणं येतात त्यात सामान्य जनतेने काय करायचं आणि फॅमिली फिजिशियन जे असतात आपले जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स या लोकांनी काय कुठल्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं केव्हा लोकांना रेफर करायची वेळ येईल म्हणजे पेशंट्सला याबद्दल मी थोडं स्पष्टीकरण देतोय खरं ही सगळी माहिती ब्रिटिश जर्नल जे आहे बीएमजे ब्रिटिश मेडिकल जर्नल याच्यात लेटेस्ट इश्यूमध्ये आलेली आहे आणि हा इश्यू ऑनलाईन हे जे आर्टिकल आहे हे ऑनलाईन अवेलेबल आहे सगळ्यांना फ्रीली अवेलेबल आहे पण मी तुम्हाला एक सोपं करून सांगतो आणि डॉक्टर्स जे जीपी आहेत त्यांच्यासाठी देखील सोपं सांगतो तर मित्र हो आ, या आर्टिकलमध्ये एक स्टोरी दिली आहे एका चाळीस वर्षाचा जो पेशंट बाहेर आला कोविडमधून तो म्हणतो की माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला कोविड झाला आणि आम्ही सगळे बाहेर आलो मात्र मला एकट्यालाच फक्त कोविडमधून बाहेर आल्यानंतर काही लक्षणं राहिले आणि त्याने मला आ, फिजिकली मी खूप वीक झालो मला अशक्तपणा आला मला खूप डिप्रेशन आलं लो फिलिंग आलं मला कुठलंच काम करा असं वाटत नव्हतं मला घाम येत होता मधूनमधून ताप आल्यासारखं वाटत होतं खोकला देखील वाटत होता म्हणजे कोरोनातून बाहेर आलोच नाही हे कंटिन्यू चाललंय आणि हे जाईल की नाही असं मला सतत भीती होती मला खूप म्हणजे बोअर झालं आणि शेवटी एक बारा आठवड्यानंतर म्हणजे साधारणतः तीन महिन्यानंतर मला हळूहळू आता बरं वाटायला आहे मग आता मला थोडाफार व्यायाम देखील करता येतोय तो पूर्वी करता येत नव्हता तर याला यालाच लाँग कोविड असे नाव दिलं गेलं आहे आणि मी पूर्वी पण म्हटलोय की मला स्वतःला देखील माझा जेव्हा आजार होता त्यावेळेला अशाच लक्षणांमधून मी गेलो की अरे आपण दोन दिवस बरं वाटतंय पुन्हा परत ताप आल्यासारखं वाटतंय आणि घसा दुखतोय अशक्तपणा कुठे व्यायाम करावा असं वाटत नाही फिरायला जावं असं वाटत नाही हे भरपूर लोकांना होत आहे आणि पुढचं जे आहे या ही जी संकल्पना आहे लॉंग कोविडची ही दोन कालखंडांमध्ये विभागली आहे अॅक्यूट आणि क्रोनिक म्हणजे तीन आठवडे दोन ते तीन आठवडे हा जो बरा होण्याचा काळ आहे त्यानंतर तीन महिन्यापर्यंत जर तुम्हाला लक्षणं राहत असतील तर त्याला अॅक्यूट पोस्ट कोविड असं म्हटलंय त्यांनी आणि तीन महिन्यानंतर बारा आठवड्यानंतर याला क्रोनिक फेज म्हटलं आहे तर हे किती लोकांमध्ये होतं तर साधारणत असं दिसलं की दहा टक्के लोक जे कोविडमध्ये पेशंट होतात आजारी पडतात त्या लोकांना हे लॉंग कोविडचे लक्षणं दिसून येतात त्यातले खूप कमी लोकांना मात्र तीन महिन्याच्या पलीकडे लक्षणं राहतात दहा टक्के लोकांना तीन महिन्यापर्यंत राहतात आणि अगदी मोजकेच त्याचा एक्झॅक्ट आकडा अजून ना आलेला नाही कारण आपण अजून नवीन नवीनच आहोत या क्षेत्रामध्ये पुढे येईल त्याची माहिती तर हे दहा टक्के म्हणजे तरी बरंच मोठ्या प्रमाणे म्हणजे दहामधल्या एक पेशंटला लॉंग कोविडची लक्षणं येतात तर ही लक्षणं का येतात तर आपल्याला आता एक्झॅक्ट कारण सध्या तरी माहीत नाहीये पण पूर्वीचा जो कोरोना व्हायरस होता मित्रांनो म्हणजे सार्स को वन किंवा मेर्स जो मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम यामध्ये देखील हे लक्षणं दिसून आले आहेत आणि अगदी वर्ष दीड वर्ष लोकांना त्रास जाणवतो हो काही लोकांना आणि याची जी कारणं आहेत तीच आताच्या कोविडमध्ये कोविड नाईन्टीनमध्ये असण्या असणं हे एक लॉजिकल त्याचं कन्क्लुजन आहे मग ते इन्फ्लेमेशन होतं सूज येते सायटोकाईन्स रिलीज होतात इम्युनिटी हायपर ऍक्टिव्हेट होते वेगवेगळ्या अवयवांमध्ये डॅमेज होतो रक्ताच्या गुठळ्या तयार होतात या सगळ्या कारणांमुळे मग त्याचे दूरगामी परिणाम लाँग कोविडमध्ये राहतात मी पूर्वीच्या व्हिडीओ देखील नुकताच जो पब्लिश केला त्यात हे सगळं सांगितलं आहे ते तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये मी एक लिंक दिली आहे ते बघा प्लीज डिटेलमध्ये लक्षणं कुठली कुठली येतात आता ही देखील बरेच आता चर्चा झाली आहे एक सोप्या भाषेत सांगायचं तर कोविडमध्ये तुम्हाला जी लक्षणं असतात साधारणतः तशीच लक्षणं कोविडनंतर पण जाणवतात पण ताप वगैरे कमी होतो खोकला कमी होतो हे जरी चालू असले तरी ते कमी होतात आणि थकवा कोरडा खोकला अंगदुखी छातीदुखी छाती दुखी, दुखी उत्साह नसणे मानसिकदृष्ट्या अगदी लो फिलिंग अँगशस भीती डिप्रेशन नैराश्य या सगळ्या गोष्टी झोपमोड अगदी काही लोकांना पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर पीटीएसडी म्हणजे खूपच ही डिस्टर्ब करणारी मानसिक अवस्था होऊ शकते बिकॉज ऑफ ऑल दिस थिंग्स तर यात भरपूर लक्षणं दिसतात सांधे दुखतात आणि जर काही अवयव डॅमेज झाले असतील तुमचे हार्ट किंवा लंग्स किडनीवर फरक पडलेला असेल तर मग त्याची लक्षणं देखील दिसून येतात हार्टचं असेल तर तुम्हाला छाती दुखणे श्वास लागणे या सगळ्या गोष्टी दिसू शकतात तर याच्यामध्ये काय तपासण्या के केल्या पाहिजेत हा एक मुद्दा आहे तर इन जनरल तुम्हाला जर हे रिकवरिंग लक्षणं असतील खूप ट्रबलसम नसतील तर कुठलीच तपासणी करण्याची गरज नाही मी माझा स्वतःचा अनुभव आणि जो काही एव्हिडन्स आहे त्यावरून सांगतो की लॉंग कोविडला इन जनरल कुठल्याही तपासण्या करण्याची गरज नाही जर तुम्हाला खूप धाप लागत असेल श्वास लागत असेल थकवा वाटत असेल तर तुम्ही ऑलरेडी तुमचं ब्लड काउंट वगैरे केलेलं असेल तुमच्या डॉक्टरांनी आरोग्य यंत्रणेनी त्यात हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे ना हे बघून घ्यायचं कारण हे अनेमिया असेल तर तुम्हाला श्वास लागू शकतो आणि खूप जास्त श्वासाचा त्रास येत असेल खोकला त्याबद्दल येत असेल बेडके येत असतील तर मग कदाचित तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल न्युमोनिया असेल तर तसं तुम्ही डॉक्टरांकडून चेक करून घ्या कदाचित तुम्हाला कोरोनातून बाहेर आल्यानंतर एखादा एक चेस्ट एक्स रे लागू शकतो सॅच्युरेशन बघून चेक करून घ्या अशा केसमध्ये आणि त्यात जर काही गांभीर्य असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला पुढचं सुचवतीलच जनरली अँटीबायोटिकचा कोर्स केला की हे सेटल होईल अगदी रेअर केसेसमध्ये तुम्हाला रेस्पिरेटरी फिजिशियनला दाखवावं लागेल आणि रेअरली सिटी स्कॅन करावं लागेल हे hey, आजकाल जे सिटी व्हॅल्यू सिटी व्हॅल्यू जे लोक करतात आणि मलाही विचारतात मित्र हो खरंच सांगतो यामध्ये फार पडू नका ही सिटी व्हॅल्यू जी आहे ही लोकांना कन्फ्युज करते आहे खरं तर कोविडमध्ये सिटी स्कॅनची गरज नसते खूप कमी लोकांना सिटी स्कॅनची गरज असते जिथे काही शंका है कि जाले है, है कि है। आहे किंवा खूप सिरियस पेशंट झालेत आणि ते कुठल्या दिशेने चाललंय हे कळत नाहीये किंवा काही कॉम्प्लिकेशन झालं आहे व्हेंटिलेटरवर आहे किंवा एआरडीएस झाला आहे अशा लोकांनाच सिटी स्कॅन अगदी रेअरली लागतो मी पूर्वी देखील एक यावर व्हिडिओ केला आहे पण भारतात सर्रास याच्यावर सिटी स्कॅन करतात आणि लोकांना सिटी व्हॅल्यूज वगैरे कन्फ्यूज करतात खरंतर ही माल प्रॅक्टिस आहे यात पडू नका खूप रेअरली सिटी स्कॅनची गरज पडते आणि लॉंग कोविडमध्ये दे देखील तो रेअरली लागेल हृदयाच्या काही कंप्लेंट्स असतील छाती दाबल्यासारखी होत असेल घाम सुटत असेल श्वास लागत असेल तर एक साधा ईसीजी तुमचे डॉक्टर करतील आणि त्यात गरज वाटली त्यांना तर मग ते कार्डिओलॉजिस्टला रेफर करू शकतात आणि कार्डिओलॉजिस्ट मग एको एक किंवा त्यांना अजून काही पुढचं चे टेस्ट कराव्या लागल्या पण रेअर कॉमन नाही पुढचा जो याच्यामध्ये मुद्दा आहे याला कसं डील करायचं तुम्ही स्वतः कसं डील करायचं आणि तुमचे जे जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत त्यांनी कसं करायचं तर हा चार्ट या आर्टिकलमध्ये पब्लिश झालेला हा खूप छान चार्ट आहे हा खूप भरलेला गर्दी असलेला वाटतो पण मी तुम्हाला सोपा करून आता त्याचे तुकडे तुकडे करून सांगतो म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल तर हे आ, जे सर्कल केलं आहे मित्रांनो मी ते बघा मॅनेजिंग कोमॉर्बिडिटीज हे खूप महत्वाचं आहे म्हणजे एखाद्याला डायबिटीस असेल ब्लड प्रेशर असेल पूर्वीचा आस्थमा असेल पूर्वीचे जे काय तुमचे कंडिशन्स आहेत त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये मग तुम्ही ते तुमच्या डॉक्टरांना सांगून शुगर कंट्रोल ब्लड प्रेशर कंट्रोल वजन कंट्रोल जे जे पूर्वी प्रॉब्लेम आहेत त्यांचं व्यवस्थित नियं, नियंत्रण करणे त्यावर लक्ष द्या पुढचा हा जो मुद्दा मी सर्कल केला आता तो टेस्ट विषय आहे मी आत्ताच तुम्हाला टेस्टवर सांगितलं इन जनरल कुठल्याही टेस्टची गरज नाही पण काही केसेसमध्ये ब्लड काउंट इलेक्ट्रोलाईट किडनी लिव्हरचे फंक्शन्स आणि जिथे हार्टविषयी काही शंका आहे तिथे ट्रोपोनिन टेस्ट जिथे इन्फेक्शन आहे का बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा कोविडच कंटिन्यू झाला आहे त्यावेळेला मग सी आर पी क्रिएटिनिन कायनेस डी डायमर वगैरे अशा प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन्स हे स्पेशालिस्ट लोक करतील इन जनरल जनरल प्रॅक्टिसमध्ये सी आर पी व्हाईट सेल काउंट या गोष्टी तुमचे डॉक्टर करतील आवश्यक वाटल्यास एक्स रे आणि ई सी जी हे मी तुम्हाला आधीच म्हटलो तर हे इन्व्हेस्टिगेशन तुमच्या माहितीसाठी आणि जनरल प्रॅक्टिस करणारे फॅमिली फिजिशियन त्यांना एक या आर्टिकलमध्ये काय आहे यासाठी मी सांगतोय पुढचा मुद्दा आपण सर्कलमध्ये तुम्ही बघा की आ, ही लक्षणं जर तीन आठवड्याच्या पलीकडे राहिली कोरोनानंतर तर त्याला लॉंग कोविड आपण असं म्हणतो म्हणजे सुरुवातीला लक्षण आल्यानंतर तीन आठवडे साधारणतः कोरोनाचा काळ असतो आणि त्यानंतरही हे सगळं राहिलं तर त्याला लॉंग कोविड आपण म्हणतो हे सगळं राहिलं तर जनरल प्रॅक्टिस फॅमिली फिजिशियन्सने काय काय बघायचं आहे तर रुटीन हिस्ट्री लक्षणं कोविडचे कसे सुरू झाले त्याचा कसा प्रोग्रेस झाला याची सगळी हिस्ट्री घेणे पूर्वीच्या आजारांची हिस्ट्री घेणे आणि जनरल एक्झामिनेशन क्लिनिकल असेसमेंट करायची आणि आपलं एक कन्क्लुजन करायचं जनरल एक्झामिनेशन तुम्ही बेसिक सगळं बघाल आणि ऑक्सिमीटर हे पेशंट जर तुमच्याकडे क्लिनिकला आले तर ता त्यांचं सॅच्युरेशन एकदा बघून घ्या त्यांच्या समाधानासाठी सुद्धा लंग्स ऑस्कल्टेट करणे आणि किती पेशंटचं स्टेटस आहे फंक्शनल म्हणजे किती काम करू शकतात किती चालू शकतात हे महत्वाचं आहे फंक्शनल स्टेटस किती अफेक्ट झालेले आहेत आणि त्यानुसार मग कन्क्लुजन करायचं की हा पेशंट याला काहीच गरज नाही हा रिकवर होतो आहे आणि हे जस्ट नॉर्मल लॉंग कोविड आहे मग त्यांना होम ॲडवाईस तुम्ही देऊ शकता अबाउट डाएट स्लीप ह्या पुढचा बघा मी सर्कल केलेला आहे झोप व्यवस्थित घेणे बॅलन्स्ड आहार घेणे स्मोकिंग स्टॉप करणे दारू कमी करणे आणि कॅफिन जर ते जास्तीचं घेत असतील तर ते देखील कमी करणे कारण त्याने हृदयावर आणि मेंदूवर थोडेसे साईड इफेक्ट होतात एक्सेसिव्ह कॅफिनचे मेडिकल मॅनेजमेंट जे आहे त्यामध्ये सिमटम्स ट्रीटमेंट महत्वाचं आहे पॅरासिटामॉल आणि ब्रुफेन सारख्या गोळ्या खूप कामी येतात मी माझा कोविड पॅरासिटामॉल आणि ब्रुफेन या दोनच गोळ्या घेतल्या होत्या त्या पण एक दोन वेळाच वेळा घेतल्या होत्या तर काही घसा दुखत असेल डोकं अंगदुखी यामध्ये खूप उपयुक्त आहेत पण ब्रुफेन ही अनेक ठिकाणी घेऊ नये ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करा आणि तुम्हाला त्या चालत असतील तर त्या तुम्ही घ्या दुसरं म्हणजे नॉर्मल जे आपले जे इतर आजार आहेत त्यांचा कंट्रोल करणे डॉक्टरांसाठी एक महत्वाचं मला सजेशन असं आहे की हे पेशंट आपल्याकडे आल्यानंतर त्यांचं ऐकून घ्या म्हणजे ते काय ते काय सांगतात लक्षणं त्याची लिस्ट करा त्यांना कान द्या थोडासा धीर ठेवा म्हणजे अवघ्या आले आहेत कोविडचे आहेत म्हणून आपलं ऐकायचं नाही पटापट त्यांना सल्ला द्यायचा काहीतरी लिहून द्यायचा असं न करता मला खात्री आहे बहुतेक डॉक्टर लोक ऐकून घेतात पण तरी या पेशंट्सला आपल्याला नेमकं लिस्निंग करावं लागेल म्हणजे त्यांना धीर द्यावं लागेल त्यांना रिअशर करावं लागेल की बाबा घाबरू नकोस दिस इज नॉर्मल यू विल बी ऑल राईट तुम्ही बाहेर याल हे मोस्ट केसेसला आपल्याला हेच सांगावं लागेल नाईन्टी नाईन पर्सेंट केसेसला पुढचं म्हणजे जर बॅक्टेरियल इन्फेक्शन वाटत असलं म्हणजे ओला खोकला आहे ऑस्कल्टेशनवर काही क्रेप्स आहेत तर अँटीबायोटिकचा अप्रोप्रिएट कोर्स अननेसेसरी अँटीबायोटिकची या केसेसमध्ये गरज नाही उगज फक्त थकवा आहे आणि पेशंटला कोरडा खोकला आहे तर दे डोंट नीड अँटीबायोटिक कारण लाँग कोविडचा कोरडा खोकला हा अनेक आठवडे राहणार आहे त्यामुळे त्याच्यावर आपण अँटीबायोटिक देणं योग्य होणार नाही आणि काही स्पेसिफिक कॉम्प्लिकेशन झाल्या तर त्यासाठी रेफर करायचं आता रेफरल आपल्याला लंगसाठी करावं लागेल गरज पडली तर फिजिशियन किंवा रेस्पिरेटरी फिजिशियनला तुम्ही बेसिक एक्स रे करून घेऊ शकता सॅच्युरेशन मोजून घेऊ शकता अँटीबायोटिक कोर्स त्याने रिझॉल्व्ह नसेल होत लंग कम्प्लेन रेस्पिरेटरी रेफरल कार्डियाक काही सस्पेशन वाटत असेल बेसिक ईसीजी वगैरे करून बघितला जास्तीत जास्त तुम्ही ट्रोपोनिन पण करू शकता पण त्या पलीकडे देन लेट द कार्डिओलॉजिस्ट हॅव अ लुक हे खूप रेअरली तुम्हाला रेफर करावं लागेल आणि काही न्यूरोलॉजिकल सिमटम्स जर असले जनरली न्यूरोलॉजिकल सिमटम हेडेक चक्कर येणे झोपमोड होणे लक्ष न लागणे त्याला ब्रेन फॉग फॉग म्हणजे धुकं तर मेंदू असा धुक्यात गेल्यासारखा म्हणजे लक्ष लागत नाही विचार निर्णय घेता येत नाहीत अशा पद्धतीचं एक चित्र असतं याला रेफर करायची गरज नाही हे हळूहळू क्लिअर होईल याला रिअशोरन्स फक्त करायचं पण याच्या पलीकडे जर काही लकव्याचे स्ट्रोकचे सायन्स दिसत असतील थ्रोबोएम्बुलिझम वाटत असेल तर मात्र न्युरोलॉजीचं रेफरन्स यामध्ये करावं लागेल काही केसेसमध्ये जिथे लो मूड एन्झायटी खूप झोपमोड प्रचंड भीती निर्माण होईल पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिस्ट्रेस म्हणजे पीटीएसडी सारखी सिच्युएशन असेल या केसेसला मात्र थोडासा काउन्सलिंग लागेल सायकोलॉजिस्टचा सपोर्ट लागू शकतो आणि काही गंभीर केसेसमध्ये सायकॅट्रिस्टला देखील दाखवावं लागू शकतं पण माझी अशी अपील आहे ज्या आपल्या जी पी फॅमिली फिजिशियन्सला की या केसेसला लेबल न लावता रिअशोरन्स करणं त्यांना थोडा वेळ देणं त्यांचं ऐकून घेणं हे जास्त कामी येईल म्हणजे तुम्हाला आता डी झाला आहे किंवा तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलेला आहात आणि हे कोविडमुळे तुमच्यावर असं झालं असं लेबल न लावता डू प्रॅक्टिकल थिंग्स अँड इफ अप्रोप्रिएट रेफरन्स पण त्याला सायकोलॉजिस्ट सायकॅट्रीस्टच्या लागतील तर मित्र हो ही ओव्हरऑल एव्हिडन्सवर आधारित त्यांनी मॅनेजमेंट दिली आहे त्यांनी काही श्वासासाठी ब्रिदिंग टेक्निक्स दिले आहेत ते प्राणायामासारखे आहेत तुम्ही फिजि फिजिओथेरपिस्टकडनं पण ब्रिदिंग टेक्निक्स शिकू शकता जर खूप छातीचे प्रॉब्लेम्स असतील तर आणि इतर ओव्हरऑल ज्या गोष्टी आहेत त्याला डाएट आराम करणे हळूहळू व्यायाम सुरू करणे आणि तो टेक इट इझी एकदम तुम्ही पहिल्या दिवशी पहिल्या महिन्यातच सगळा व्यायाम नाही सुरू करू शकणार त्यामुळे याला हळूहळू सगळं करावं लागणार आहे याला वेळ जावा लागेल आणि मग यातून रिकव्हरी होणार आहे तर आय होप तुम्हाला यातून लॉंग कोविडच्या लक्षणांशी कसा सामना करायचा याची कल्पना आली असेल हे मी सगळं या आर्टिकलमधून घेतलेलं आहे ज्याला डिटेल वाचायचं असेल हे उपलब्ध आहे एम जे ब्रिटिश मेडिकल जर्नल त्याची पण लिंक मी इथे खाली कमेंटमध्ये दे देतो म्हणजे तुम्हाला ती बघता येईल तर मित्र हो काळजी घ्या काळजी करू नका आणि इतरांना देखील सांगा तर ख्या बा बाय